तर नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, परत एक आज मी तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांसाठी आज एक नवीन महाराष्ट्र सरकारची योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. जसे की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की 10वी आणि 12वी दोन्ही सत्राचे जे काही रिझल्ट आहे आता ते डिक्लेअर करण्यात आलेले आहे. 27 मे या रोजी 10वीचा रिझल्ट हा डिक्लेअर करण्यात आला होता. तसेच जो काही 12वीचा रिझल्ट आहे तो पण इथे डिक्लेअर करण्यात आलेला आहे. तर इथे आता 10वी आणि 12वीचे दोन्ही रिझल्ट आलेले आहे. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये अशी एक नवीन योजना घेऊन आलोय. जर मित्रांनो तुम्ही नुकतेच 2024 मध्ये 10वी किंवा 12वीची परीक्षा दिली असेल, पासआउट झाला असाल, तर तुम्हाला इथे 25,000 रुपये अर्थसहाय्य इथे तुम्हाला देण्यात येणार आहे. ते कशामुळे, का, या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, पात्रता काय, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो ही जी काही योजना आहे खास विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 10वी पास झाल्यानंतर त्यांना 11वीचं ऍडमिशन घेण्यासाठी 15,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जातं. तसंच जर तुम्ही 12वीची परीक्षा दिली असेल, 12वी पासआउट झाला असाल, तर तुम्हाला 12वीनंतर जे काही डिग्रीसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे त्याच्यासाठी 25,000 रुपये प्रतिवर्ष अशा प्रकारे अनुदान अर्थसहाय्य तुम्हाला इथे दिलं जातं. तर नक्कीच मित्रांनो जे विद्यार्थी नुकतेच 2024 मध्ये 10वी 12वी पासआउट झाले असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्वपूर्ण योजना नक्कीच महत्वाची असणार आहे. चला तर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तसंच या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कशा प्रकारे त्याची पण माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्यावा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता त्या योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्हाला dbt.pmc.gov.in च्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला इथे यायचं आहे. आता ही जी काही योजना असणार आहे ही योजना फक्त पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे काही पुणे महानगरपालिका आहे त्या योजने त्या अंतर्गतच ही महत्वपूर्ण योजना राबविली जाते. म्हणजे ही योजना फक्त पुण्यामध्येच सध्या राबविली जाते, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना राबविली जात नाही. ही महत्वाची बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. तर पीएमसी मार्फत ही महत्वाची योजना सुरू केली जाते. तर त्यासाठी तुम्हाला जर या योजनेची संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्हाला इथे या वेबसाईटवर यायचं. इथे आल्यानंतर योजना यावर तुम्हाला क्लिक करायच्या नंतर समाज विकास विभाग यावर तुम्हाला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मागासवर्गीय कल्याणकारी योजना यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि ही जी काही योजना असणार मित्रांनो ही प्रत्येक प्रवर्गातील कास्ट कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. SC ST ओपन OBC VGNT अशा प्रकारे कोणताही विद्यार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतो. तर इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मौलाना अब्दुल कलाम आझाद इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य ही एक 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी योजना आहे. आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी लोकशाही अण्णाभाऊ साठे 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य अशा प्रकारे दोन्ही योजना इथे राबविल्या जातात. तर सर्वात अगोदर 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जी काही योजना आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद या योजनेची माहिती पाहूया. तर तुम्हाला ते क्लिक करायचं सिम्पली. यावर क्लिक केल्यानंतर या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, तर रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत ते तुम्हाला आवश्यक लागणार आहे. कुटुंबाचे जे काही पुणे महानगरपालिकेतील हद्दीतील घर असेल त्याचे किमान 3 वर्ष वास्तव्य असले पाहिजे. तसेच 3 वर्षाचा मनपा टॅक्स तुम्ही इथे भरलेला असेल तर त्याचं पावती सुद्धा तुम्हाला इथे लागेल. किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल यापैकी कोणते ऍड्रेस प्रूफ डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. नंतर इथे तुमचा अर्जदाराचा आधार कार्ड तसेच बँक पासबुक वयाचा दाखला यामध्ये तुम्ही TC वगैरे लावू शकता. नंतर मागासवर्गीय असाल का तर इथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागेल. तसेच जी काही तुम्ही 10वीची परीक्षा सध्या दिली CBSE बोर्ड असो किंवा स्टेट बोर्ड असो त्याची मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहे. आणि यामध्ये मित्रांनो महत्त्वाची अट म्हणजे 10वी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी 80%पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला 80%पेक्षा जास्त गुण असतील 10वीमध्ये तरच तुम्हाला 15,000 रुपये अर्थसहाय्य तुम्हाला इथे दिलं जाणार आहे. आणि जर तुम्ही अपंग असाल किंवा मागासवर्गीय असाल तर तुम्हाला कमीत कमी 70% गुण असणे आवश्यक आहे. आणि जर तुम्ही अपंग असाल 40%पेक्षा जास्त तर तुम्हाला इथे 65% गुण पडले असतील तरी तुम्हाला इथे या योजनेअंतर्गत लाभ इथे भेटणार आहे. तर अशा प्रकारे इथे संपूर्ण पात्रता इथे दिलेली आहे. या अंतर्गतच तुम्हाला इथे पैसे इथे दिले जाणार आहेत. नंतर महाविद्यालयातील प्रवेश शुल्क पावती आणि प्रवेश पत्र जोडणे आवश्यक आहे. आता 10वीनंतर ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेणार आहात त्याची प्रवेश शुल्क पावती आणि प्रवेश पत्र हे तुम्हाला इथे दोन्ही लागणार आहे. यानंतर या योजनेअंतर्गत जे काही अनुदान दिलं जाणार आहे, अर्थसहाय्य दिलं जाणार आहे, ते पुणे महानगरपालिका अर्थसंकल्प उपलब्ध तरतुदीपेक्षा 1 शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास अर्जदारांना समान रक्कम किंवा कमाल रक्कम 15,000 रुपये अर्थसहाय्य तुम्हाला इथे दिलं जाणार आहे. ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची. 15,000 रुपये 10वी पासआउट विद्यार्थ्यांना 15,000 रुपये प्रतिवर्ष लाभ इथे दिला जाणार आहे.
आणि यासाठी जे काय मूळ कागदपत्रे आहेत ते तुम्हाला इथे जोडायचे नाही, संपूर्ण जेरॉक्स जोडायचे, कारण की जर तुम्ही एकदा मूळ कागदपत्र दिले तर ते तुम्हाला वापस भेटणार नाही, ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे। तर अशा प्रकारे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची योजना आहे। आता जी काय 12वीचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी योजना काय, तर सेम ॲज इट इज आहे, सगळे डॉक्युमेंट सेम आहेत, त्यामध्ये काही फरक नाही। 12वीमध्ये पण तुम्हाला कमीत कमी 80% गुण असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ भेटणार आहे। जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर 70% गुण आवश्यक आहे आणि जर तुम्ही अपंग असाल तर 65% गुण असणे आवश्यक आहे। आणि यासाठी जो काही लाभ दिला जातो तो समान रक्कम किंवा कमाल रक्कम 25,000 रुपयापर्यंत अर्थच आहे प्रत्येक वर्षासाठी तुम्हाला ते दिलं जातं। तर ही एक बाब तुम्हाला इथे नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे। आणि यासाठी जे काय डॉक्युमेंट असणार आहे ते तुम्हाला संपूर्ण जोरक द्यायचे, मूळ कागदपत्र द्यायचे नाही, ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे। आता तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज कशा प्रकारे आणि कोठे करायचा आहे, तर मित्रांनो अर्ज करण्याची पण प्रोसेस खूप सोपी इथे दिलेली आहे। या दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला इथे यायचं आहे bmc.gov.in। तर या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतरच तुम्हाला 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे। परंतु मित्रांनो लक्षात घ्या, या योजनेसाठी अजून तरी ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले नाहीत, नुकताच 10वीचा रिझल्ट आता पब्लिश करण्यात आलेला आहे। तर लवकरच जून पासून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात येणार आहे, ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे। तर महत्त्वाची सूचना पाहू शकता, पुणे महानगरपालिकेचे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद योजना व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या योजना फक्त पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांसाठीच असणार आहे। या आर्थिक वर्षासाठी सदर योजना अद्याप तरी सुरू झालेली नाही, योजना सुरू झाल्यास सर्वांना इथे कळविण्यात येईल। तर ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे। आणि जे काही फसवे ॲड्स वगैरे असतील किंवा जे काही ब्लॉग वगैरे असतील तिथे तुम्हाला इथे लक्ष द्यायचं आहे। अजून तरी योजना सुरू झाली नाही, लवकरच योजना सुरू होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये, जेणेकरून तुम्ही या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळवू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचा अपडेट होता आणि महत्त्वाची माहिती होती जी की 10वी आणि 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे, कारण की या योजनेअंतर्गत 10वी उत्तीर्ण 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 25,000 रुपये अनुदान आर्थिक सहाय्य इथे पुढील शिक्षणासाठी ते दिलं जात आहे। तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक 10वी उत्तीर्ण 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।